तेरावं शतक आजपासून 725 वर्षांपूर्वी महाराष्ट्राची राजधानी देवगिरीवर यादवांचा गरुड ध्वज मानानं फडकत होता। महाराष्ट्र वैभव संपन्न होता, पण राजसत्ते इतकीच धर्मसत्ताही प्रबळ होती। धर्माचं स्वरूप उत्तरोत्तर कर्मठ होत चाललं होतं। धर्माचा उडंबर माजवत अशाच एका सामान्य कुटुंबाला वेठीला धरलं गेलं। हे कुटुंब होतं विठ्ठलपंत कुलकर्णींचं। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता या त्यांच्या चार लेकरांनी अतोनात हाल अपेष्टा सोसल्या आणि त्यांच्या ठाई प्रकटलं ते दिव्यत्वाचं तेज। धर्माच्या तथाकथित रक्षकांनी समाजाला ज्या अंधकाराच्या गर्तेत ढकललं होतं त्यातून त्यांना आत्मजाणीवेच्या प्रकाशाकडे घेऊन गेले ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज। भागवत धर्माची भगवी पताका खांद्यावर घेत त्यांनी अवघ्या विश्वाला उजळून टाकलं आणि अवघ्या विश्वानं त्यांना माऊली मानलं। आपल्या ठाई असलेल्या दिव्यत्वाच्या तेजानं जगाला प्रकाशमान करणाऱ्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीला 725 वर्ष होत असल्याच्या निमित्तानं सोनी मराठी घेऊन येत आहे ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांची जीवनगाथा ज्ञानेश्वर माऊली। माणसाला एवढी कठोर शिक्षा देण्यासारखं त्याने केलंय तरी काय? शांतम पापम शांतम पापम। धर्माशी प्रतारणा करणं म्हणजे चूक नाही, पाप आहे पाप। आणि धर्माशी प्रतारणा करणाऱ्या कोणत्याही माणसाला हा विसोबा शास्त्री कधीही क्षमा करू शकत नाही। शांतम पापम। मुद्गल शास्त्री हा काय प्रकार आहे? बरं झालं पाटील तुम्ही आलात, ते तुम्हीच बघा आता काय चाललंय ते। बस झालं, हाडा मसाचा माणूस आहे तो, वाटेवरला दगड नव्हा अहो मरण ना अशानं तो। एकदा माफी द्या की त्याला। विसोबा शास्त्री, धर्माची आघाडी केली म्हणजे नेमकं केलं काय रानबानं? आय केलं तुमचा हा निष्पाप रानबा माझ्या घरावरून जाताना गीतेचा श्लोक म्हणत होता, सगळी पूजा नष्ट केली न तद्रष्टा चुकी झाली हो माझी। माझ्या बी न कळत एकदम निघून गेला बघा तोंडातून, पुण्यांना असं होणार नाही। क्षमा करा मला। क्षमा मागतोय, धर्माची आगळी करून क्षमा मागतो, ते बी विसोबा शास्त्रींकडे बघा क्षमा मागतोय। क्षमा चुकीला असते, पापाला असत ते फक्त प्रायश्चित्त आणि तेच देतोय हा विसोबा शास्त्री। कुलकर्णी सोड। सोडतो, पण त्याआधी मला सांगा, पाप पुण्याचे हिशोब मांडणारे आपण कोण? देवाच्या दारी होईल की प्रत्येकाचा न्यायनिवाडा? त्याच्या दोऱ्या आपण हाती कशासाठी घ्यायच्या? रानबाच्या मनीचा भक्तिभाव त्याच्या ओठी उमटला, यात त्याची काय चूक? गीतेचे तत्वज्ञान हे कुणा एकाची संपत्ती नाही। कोण
कोण बोलताय बघा. विठ्ठल पंत कुलकर्णी, तू मला धर्म शिकवणार? अरे संन्यास घेऊन संसाराच्या मोहात पडलेला पापी तू, तुला गीतेवर बोलण्याचा अधिकार दिला कोणी? तुला आणि तुझ्या कुटुंबाला संबंध गावानी वाळीत टाकलं तरी तुझी बुद्धी ठिकाणावर आलेली दिसत नाही रे. शांतम पापम. आणि तू मला शास्त्रात शिकवतोस या विसोबा शास्त्राला? मग तुला सुद्धा विसोबा शास्त्री. अहो हे काय वागणं झालं का? तुम्हाला कुणाकडे कारण न्यायचं ना तिकडे घेऊन जा. अगदी देवगिरीच्या यादवांकडे गेला तरी चालल, पण मी जोपर्यंत या गावचा पाटील आहे तोपर्यंत या गावात जे घडल ते या समद्या गावकऱ्यांच्या विचारानं, चर्चेनं आणि सहमतीनंच घडल. आलं ध्यानात? ठीक आहे. सर्वांनाच अधिकार गाजवायचा येतात. मग या गावाचा धर्मरक्षक म्हणून मी जे सांगतोय तेही ऐकून घ्या नीट सगळेच. हा विठ्ठल पंत कुलकर्णी स्वतः ग्रामण्य असून बहिष्कृत असून आम्हाला अडवण्याचं धारिष्ट करतो काय? मग आज गावात कोणीही याला भिक्षा देणार नाही. डोळ्यात मीठ तेल घालून लक्ष ठेव. जर कोणीही याला सहाय्य केलं तर तातडीनं आम्हाला येऊन सांग. या घराला सुद्धा वाईट टाकलं जाईल. सर्वांनी लक्षात ठेवा. विठ्ठल पंत, तुम्ही अगदी देवागत धावून आले बघा. रानबा काय करतोय? मनुष्य कितीही निष्ठुर झाला तरी तो पांडुरंग आपली साथ सोडत नाही. आपण फक्त निमित्त असतो. काळजी घ्या. सांभाळून घेऊन जा रे त्याला. विठ्ठलपंत आम्ही बोलून बघतो काही होतंय का ते, पण भिक्षा न देणं हा न्याय नाही हे आम्ही जाणतो. लहान लेकर आहेत तुमच्या घरला, काळजी वाटते हो तुमची. आपण चिंता करू नये, पांडुरंग घेईल काळजी. येतो. सिद्ध बेटावर रुक्मिणी आणि लेकर वाट बघत असतील. भट्ट देवा, कायम सावली सारखे पाठीशी उभे राहत आलात. प्रभू रामचंद्र जिथे तिथे लक्ष्मण असणारच. कुठल्या विचारात आहात? तुम्ही सांगणार नाही पण कानावर आलंय माझ्या. वाऱ्याने चुगली केली म्हणायची. ते महत्वाचं नाहीये, पण तुमचा आणि विसोबा शास्त्रींचा तंटा झाला आणि त्या राणबाला तुम्ही त्यांच्यापासून वाचवलं
त्यांनी तुम्हाला काही आणि हे काय आजही भिक्षा नाहीच नियतीनं काय योजलं आहे हे ओळखणं कठीण आहे म्हणतात ना ते खरंच आहे तुम्ही इतरांसाठी इतकं करता आणि तरीही तुमची झोळी रिकामीच पांडुरंगा तुझ्यापासून काहीही लपलेलं नाही सारच आणतोस तू तुझा महिमा अगाध आहे पण कधी कधी तुझं म्हणणं माझ्या ध्यानातच येत नाही इवल्याशा चिमणीच्या पोटी कोजिरे पिल्ल जन्माला घालतोस आईपणाचं वरदान देऊन तिचा उद्धार करतोस पण त्याच पिल्लांना भुकेनं व्याकुळ झालेलं बघणं हे दुःख तिच्या पदरात का घालतोस तुझी योजना तुलाच ठाऊक त्याबद्दल काहीच म्हणणं नाही रे पांडुरंगा पण लेकरांसाठी जीव तुटतो इकडे पोरांची पोट रिकामी तिकडे चिमणीची चोच ही रीतीच एका दाण्याची आस धरून ही पोर बसली आणि आम्ही त्यांच्याकडे बघत राहायचो का काय करायचं काय माय बाप म्हणून आम्ही रुक्मिणी ए मैतरणी हाईस का ग आले आले आलीस कावेरी मग जाते कुठं तुझ्या पोरासनी बघितला बिगर जीव राहतोय माझा भराभर वावरातली काम संपवली आणि म्हंटल जाऊन आता लेकरांचे लाड तरी करावे म्हणून आले बघ लेकर माझ्यापेक्षा तुझीच जास्त लाडकी आहेत माय मरो आणि मावशी जगू हे म्हणतात ते उगीच नाही काहीतरी वंगाळ बोलू नको बर चार चार गोंडस लेकर आहेत तुझ्या पदरात गोकुळ भरलंय तुझ पण त्यांच्या नशिबी गोकुळातलं दूध तूप नाहीये बिचारे हा अश्वत्थाम्याप्रमाणे पिठाच्या पाण्याचं दूधच त्यांच्या नशिबी मैतरणी असा चेहरा करू नको बर लहानपणापासून तुला असं बघायला आवडत नाही मला हाच बर हाच असं नाही छान कबूत गुले कर तुला अग लहान आहेस का तू माझी लेकर सुद्धा असं बोलत नाही बघ बर आता किती छान दिसते आणि तूच तर म्हणते ना आयुष्य इवलूस हाय छान हसत जगाव मग हसत राहा ग माय हसत राहा लेकर कुठे आहेत ती अग बाहेरच बागडत असतील बाहेर दिसली नाहीत ती मग नेहमीच्या ठिकाणी असतील म्हणजे इंद्रायणी तेरी आलीच घेऊन मी त्यांना
राकस अरे गाण्या ए सद्या तुम्हाला एकदा सांगितलं नव यांच्या संगत खेळायचं नाही चिरत नाही तुमच्या अरे गावाने यांना वाईट टाकलंय वाईट वाईट म्हणजे चेष्टा करतो चेष्टा करतो अरे वाईट म्हणजे यांच्या संगत बोलायचं नाही यांना हात लावायचा नाही यांच्या संगत जेवायचं नाही आणि यांच्या संगत का अरे हे वांगा आहे त्यांचे आई बाप भी वांगा त्यांच्या आईबानं वाईट वकुट केलं म्हणून गाववाले चिडल्यात आणि उद्या तुमच्या आईबासारखं कोणी वागू नये म्हणून गावाबाहेर काढले शिक्षा म्हणून पोरांना पण माय म्हणते मुलं म्हणजे देवाघरची फुलं मग त्यांना का शिक्षा नाही चुरू चुरू बोलत तुला भी शिक्षा पाहिजे खायला देणार नाही बोलणार नाही जंगलात हाकलून देतील आम्हाला का हाकलतील का हाकलतील एकदा सांगितलं ना यांच्या संगत खेळायचं नाही पुण्याला जर दिसले ना तर तुमचं तंगड तोडून हातात घेतो एकेकाच्या निघा पळा काय रे सोपान्या काय ग मुक्ते हा तुमचं बरं आहे आपण पाप करायचं आणि दुसऱ्याला बी नादी लावायचं हा आता आई बस तसं आहे म्हणा पोर बी तशीच निपजणार नारबा काका तुम्ही आई बापांना वाईट बोल नका ना लावू आली मोठी शानी मला शिकवतय काय बोलायचं ते हा लई नको रडू काही झालं नाहीये उगा आता नाटक करू नको रडायची नाही तर इंद्रनी ढकलून देईल नारबा छत्तर मेल्या मुर्दिया काय र काय रे नारबा नाही काय आली होय तुम्हाला लहान पोर माणूस राक्षस विसोबा सोन्यासारख्या माझ्या लेकरांचं डोळ्यावर करून मी बघितलं ना तर डावते माझा इंगा तुला मेल्या मुक्ताई रडू नको बाय मावशी आली आहे ना रडू नको माझ्या बाईला मावशी रागवली ना आता नारबाला परत आता वागणार नाही तो माझ्या मुक्ताईशी रडू नको ग बाय मी आहे ना राजा बरं झालं बाबा तू आला नाही तर थांबता थांबायची नाही पोर आता नाही रडणार ती हो ना ग मुक्ताई निवृत्ती दादा त्या नारबा काकांनी की नाही आमची रास मोडली खे उधळून लावलाय बघ मुक्तेलाही रडवलं इतकंच नाही तर तो आई बाबांना पापी सुद्धा म्हणाला लोक आपल्याला का असे बोल लावताय पाप पुण्याच्या गोष्टी आपण कशाला करायचं पांडुरंग आहे ना तो पाहून घे नारबा जे म्हणाला ते त्याला म्हणू देत त्याला जो धर्म कळतो त्याने तो पाळला
आपण आपला धर्म पाळूयात. चला पुन्हा खेळूया. पण खेळायचं कोणा बरोबर? माझ्या सगळ्या सवंगड्यांना त्याने हकलून दिलं. असं कस? आम्ही आहोत की तुझ्या बरोबर खेळायला. खरं? हो. चल सोपान दादा, तास मांडूया. चल चल. काय तरीच बाई तुझे मुक्त म्या नाही. अग खेळ ना ग मावशे, खेळ की आमच्या सवय. आता मुक्ता सोपान एवढा हट्ट करतायत तर खेळ की मावशी. चला सोपान जा चेंडू घेऊन ये. हो हो. मुक्ताई फोडती रास. चिपुळटी हवी ना तुला तुझी? ज्ञाना ज्ञाना